एक ठोकर ही है जो हर चीज को तोड़ देती है, मगर इंसान ठोकर खाने पर ज्यादा मजबूत होता है। म्हणून आयुष्यामध्ये ठेच लागू नये याची काळजी नक्की घ्या, पण लागली तर त्याच्यातून धडा घ्या। पण दातांना जर ठेच लागली तर त्याचे परिणाम फार वाईट होऊ नयेत, म्हणून आवश्यक ती वेळीच काळजी घेतली पाहिजे। कधी कधी दातांना खूप जास्त मार लागतो, थोडा मार लागल्यानंतर दातांवर काय परिणाम होतात आणि त्याची काय ट्रीटमेंट असते हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। आज पाहूयात मार जास्त असेल किंवा परिणाम जास्त असतील तर काय करायला हवं। कधी कधी खूप जास्त मार लागल्याने दातच नव्हे तर त्याच्या भोवतीचं हाड जे आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो, त्याला सुद्धा मार लागतो। अशा वेळेला जबड्याचा फ्रॅक्चर होऊ शकतो, दात हाडामध्ये हलू शकतात, लूज होऊ शकतात, वाकडे होऊ शकतात, पुढे मागे होऊ शकतात, रुतू शकतात किंवा मुळासहित पडू पण शकतात। ॲक्सिडेंट झाल्या झाल्या लगेचच जर आपण डॉक्टरकडे जाऊ शकलो तर बरेचसे परिणाम आपल्याला टाळता येतात। अशा वेळेला लूज झालेले, थोडेसे बाहेर आलेले किंवा वाकडे तिकडे झालेले दात त्यांच्या जागेवर बसवता येतात। असे दात नंतर स्प्लिंट केले जातात। स्प्लिंटिंग म्हणजे तारांनी दातांना बांधून ठेवलं जातं। हे 1.5 ते 2 महिन्यांसाठी असं बांधून ठेवलं जातं आणि या दरम्यान या दातांनी जेवायचं नाही, चर्वण करायची नाही। या दातांना स्वच्छ ठेवायचं, पण ब्रशिंग करताना त्यांना इजा होणार नाही, लागणार नाही याची काळजी घ्यायची। तारांमध्ये अन्न अडकत असेल तर ते अडकू नये किंवा वेळच्या वेळी निघून जावं म्हणून माउथवॉशचा वापर करायचा। काही वेळा अशा दातांना रूट कॅनल करायची गरज पडते आणि रूट कॅनल केल्यानंतरसुद्धा यांना ऑब्झर्वेशनची गरज असते। याच्यासाठी मार लागल्यापासून दर 15 दिवसांनी पहिले 2 महिने, नंतर दर 6 महिन्यांनी 5 वर्ष या दातांना ऑब्झर्वेशनची गरज असते। तुम्ही या वेळेला डेंटिस्टकडे ऑब्झर्वेशनसाठी जायला हवं, कारण अशा दातांना ट्रीटमेंट घेतल्यानंतरसुद्धा फोड येण्याची किंवा सूज येण्याची शक्यता असते आणि फोड येणं किंवा सूज येणं हे पू किंवा पस होण्याचं लक्षण असतं। असा पस जर वेळच्या वेळी काढला गेला नाही तर याच्याने दाताच्या मुळाभोवतीचं हाड हे पोखरलं जाऊ शकतं, इतर दातांना सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो। कधी कधी खूप जास्त मार लागल्यामुळे दात मुळापासून पडतो, समोरचे दात अशा प्रकारे पडण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते। पण अशा प्रकारे पडलेले दात पुन्हा लावता येतात बरं का, त्याच्यासाठी काही आवश्यक काळजी घ्यावी लागते। तर ती काय आहे? दात पडल्याच्या 1 तासाच्या आत तो दात घेऊन तुम्ही डेंटिस्टकडे पोचायचं आहे। हा दात पडलेला असताना तो उचलताना त्याच्या मुळाला हात नाही लावायचा, त्याच्या वरच्या भागाला धरून तो दात एका डब्यामध्ये थंड दुधामध्ये ठेवून डॉक्टरकडे जायचं आहे। दुधामध्ये एवढ्यासाठी ठेवायचं आहे की आपल्याला हा दात कोरडा पडू द्यायचा नाही, जेणेकरून त्याच्या मुळांवर असलेल्या पेशी मरणार नाहीत। शिवाय दुधाचं pH हे 6.5 ते 7च्या दरम्यान असतं, याच्यामुळे सुद्धा या पेशी जिवंत राहण्यास मदत होते। काही पौष्टिक घटक जे दुधामध्ये असतात ते सुद्धा याच्यासाठी उपयुक्त ठरतात। दूध जर सहजपणे उपलब्ध नाही झालं तर तुमच्या स्वतःच्या थुंकीमध्ये किंवा तुमच्या तोंडामध्ये ठेवून हा दात डेंटिस्टकडे घेऊन जा। एकदा का दात पुन्हा रोवला गेला की त्यालाही स्प्लिंटिंग केलं जातं। हे स्प्लिंटिंग 1.5 ते 2 महिने ठेवलं जातं। या दाताला सुद्धा रूट कॅनलची गरज पडते, रूट कॅनल केलं जातं आणि ऑब्झर्वेशनची गरज या दाताला सुद्धा असते। आधी सांगितल्याप्रमाणेच या दाताला सुद्धा पहिले 2 महिने दर 15 दिवसांनी, नंतर 5 वर्ष दर 6 महिन्यांनी डॉक्टरकडे हा दात दाखवण्यासाठी जायलाच हवं, कारण याच्यामध्ये सुद्धा इन्फेक्शनचे चान्सेस असतात। बघितलं, दात तुटला, पुढे आला, मागे गेला, वाकडा तिकडा झाला किंवा पडला, तरीसुद्धा वेळीच जर ट्रीटमेंट घेतली तर तो वाचवता येऊ शकतो, कारण ओरिजिनल दाताची सर कितीही पैसे खर्च करून तयार केलेल्या नकली दाताला कधीच येणार नाही। व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवाराला नक्कीच फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा। अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणारं सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि पाहत रहा टूथपिक।